एसपीएन न्यूज आवाज नाशिकचा। मित्रांनो सप्रेम नमस्कार, एसपीएन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। सातपूरला ऐतिहासिक भीम महोत्सव समितीच्या कार्यालयाचे उद्घाटन। सविस्तर वृत्त असे, सातपूर राजवाडा येथे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134व्या जन्मोत्सवानिमित्त कार्यालयाचे भूमिपूजन आणि उद्घाटन करण्यात आले। याप्रसंगी ऐतिहासिक देखाव्याचा भूमिपूजन सोहळा देखील आयोजित करण्यात आला होता। या समारंभाचे भूमिपूजन नाशिक पश्चिम विधानसभाचे आमदार सौ सीमाता हिरे, डॉक्टर डी आर कराड, सलीम मामा शेख, दिनकर पाटील, योगेश शौरे, भीम महोत्सव समितीचे अध्यक्ष भिवानंद काळे, कार्याध्यक्षा मायाताई काळे, सार्थक नागरे, खजिनदार रवींद्र नाना काळे, उपाध्यक्ष गीताताई जाधव, सविता काळे, सुजाता काळे, अरुण काळे यांच्या हस्ते करण्यात आले। दरम्यान प्रथमतः भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले। यावेळी आलेल्या मान्यवरांचा भीम महोत्सव समितीच्या वतीने शाल, नारळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला। यंदाच्या वर्षी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आल्याचे यावेळी समितीच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले। पण दादा विचार तेच आहे, त्यामुळं
या प्रसंगी काळू काळे, रवींद्र काळे, शिवाजी काळे, हनुमंता काळे, आनंदा काळे, वसंत पंडित, शामराव काळे, विनोद काळे, राजू काळे, राजू सोनवणे, अशोक उशीर, भारत काळे, मोगल काळे, रमेश काळे, अमर काळे, राजू नेटावटे, भीमराज काळे, एकनाथ ताठे, नंदू काळे, संगम काळे, उत्तम गायकवाड, रवींद्र देवरे, गोकुळ निगळ, शांताराम निगळ, दीपक मौले, बाळा निगळ, निलेश मंदुरे, संजय जाधव, भगवान काकड, किसन शेवकर, विनोद निगळ, विजय आहिरे, भारत बालेराव, निशांत शेट्टी, पंडित नेटावटे, दौलत काळे, श्रीधर पंडित, राजेश काळे, कुणाल काळे, तुषार काळे, सिद्धांत काळे, राहुल काळे, योगेश काळे, कुणाल गांगुर्डे, विनोद आवारे, सुनील चंद्रमोरे यांच्यासह सातपूर पंचक्रोशीतील सर्व भीमसैनिक आणि सर्व धर्मीय बांधव उपस्थित होते. या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पद्मराज सर काळे यांनी अतिशय सुंदररित्या केले. SPN न्यूज साठी प्रतिनिधी मुजम्मिल सय्यद. सर्व जनतेपर्यंत आमच्या बातम्या पोहोचवण्यासाठी आम्ही एक माध्यम चालू केलं आहे, त्याचं नाव आहे SPN न्यूज, आवाज नाशिकचा. आमच्या या चॅनलला आजच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. धन्यवाद.